एकीकडे शिवसेना आणि भाजपत राजकीय संघर्ष टोकाला पोहोचलेला असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या एका दाव्यामुळे नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे। कारण शिवाजी पार्कमधील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या भूखंडाजवळच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दावा केलेला आहे। संघाच्या दादर विभागाने महापालिकेत तसे पत्र पाठवले आणि हा दावा केला। 1967 सालापासून संबंधित भूखंड हा महानगरपालिकेने भाडेतत्वावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिलेला होता आणि 2007 पर्यंत त्याचं भाडंही भरलं असल्याचं संघाचं म्हणणं आहे। आता या भूखंडाजवळच बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतिस्थळ आहे आणि दिवसेंदिवस त्याची व्याप्ती वाढत असल्यामुळे संघाची शाखा भरवण्यामध्ये अडचणी येतात असा दावा या पत्रात आहे। त्यामुळे शिवाजी पार्कातच नानांनी पार्क जवळच्या पर्यायी मोकळा भूखंड हा संघासाठी भाडेपट्ट्यावरती देण्याची मागणी संघाने महानगरपालिकेकडे केली आहे। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दादर शाखेने मुंबई महानगरपालिकेला एक पत्र पाठवलंय आणि तेच पत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय। या पत्रातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण एक नजर टाकूया। शिवाजी पार्कमधील 1755 चौरस मीटर मोकळ्या भूखंडाचा भाडेपट्टा 1967 सालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे 1967 पासून 2007 सालापर्यंत या मोकळ्या भूखंडाचं भूभाडं महापालिकेकडे भरण्यात आलेलं आहे। 2008 सालापासून आरेखन झालेलं नाही त्यामुळे प्रशासकीय कारणांमुळे हे भूभाडं थकीत आहे। जागेचं आरेखन करण्यासाठी आग्रह धरला गेला परंतु आज तगायत या जागेचं आरेखन झालेलं नाहीये। भूभाडं भरण्यासाठी मनपा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर आरेखनाशिवाय ते भाडं स्वीकारण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली आहे। 1936 सालापासून शिवाजी पार्क मैदानात संघाची दैनंदिन शाखा भरते। या व्हीएलटी भूखंडाच्या मालमत्ता कराचा 1967 सालापासून 2021-22 पर्यंतचा भरणा आहे। सध्याच्या व्हीएलटी भूखंडावरती स्मृतिस्थळ असल्यामुळे संघाच्या ताब्यातील भूखंडावरती उपक्रम राबवण्यात अडचणी येतात असं संघाचं म्हणणं आहे। स्मृतिस्थळामुळे जागेचं आरेखन करणं सुद्धा जिकिरीचं झालंय। स्मृतिस्थळाची व्याप्ती लक्षात घेता सदर भूभागाऐवजी शिवाजी पार्क मैदानाजवळच्या नानांनी पार्क जवळचा मोकळा पर्यायी भूखंड हा आरएसएसला दिला जावा अशी मागणी या पत्रातून केली जाते। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मनश्री, पत्र महानगरपालिकेला मिळालेलं आहे, काही उत्तर दिलं गेलंय का किंवा महानगरपालिकेचं यासंदर्भात काय म्हणणं आहे? नानादा, महापालिकेने या संदर्भात अजूनही कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही किंवा यावरती कोणतंही उत्तर दिलेलं नाही आहे। मात्र ज्या पद्धतीनं हे पत्र महापालिकेकडे पोहोचलेलं आहे, आरएसएस दादर विभागाचं असं म्हणणं आहे की 1936 पासून शिवाजी पार्कमध्ये दैनंदिन शाखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भरते। 1967 सालापासून महापालिकेने शिवाजी पार्कवरचा थोडा थोडका नाही तर 1755 चौरस मीटर इतका भूखंड भाडेतत्वावरती हा आरएसएसला दिलेला होता। 2007 पर्यंत याचं भाडंसुद्धा आरएसएसने भरलंय असासुद्धा त्यांचा दावा आहे। मात्र 2008 पासून हे भाडं थकीत आहे। हे भाडं थकीत असण्याचं कारणसुद्धा आरएसएसने आपल्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे की 2008 मध्ये या संपूर्ण भूखंडाचं आरेखन होणं गरजेचं होतं, मात्र ते आरेखन झालं नाही आणि केवळ या कारणामुळे हे भाडं थकलेलं आहे। आता अशी विनंती करण्यात आली आहे पत्रामध्ये की 2008 पासूनचं जे भाडे तत्वावर जो भूखंड आहे त्याचं जे भाडं थकीत आहे ते भरायला आम्ही तयार आहोत, ते भाडंही घ्या। आणि शिवाय हा भूखंड ज्या ठिकाणी होता ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, त्या ठिकाणी स्मृतिस्थळ आलेलं आहे आणि या स्मृतिस्थळाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढते आहे। म्हणूनच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाजवळचा जो भूखंड आरएसएसचा जो दावा आहे, जो भूखंड आमचा होता, तो आता आम्हाला मिळू शकत नाही आहे, त्या ठिकाणी आम्ही शाखा भरवू शकत नाही आहे, त्यामुळे आम्हाला पर्यायी जागा शिवाजी पार्कमध्येच द्या अशी आरएसएसची मागणी आहे। थोडक्यात या संपूर्ण पत्रातनं एक गोष्ट स्पष्ट होते आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतिस्थळ शिवाजी पार्कमध्ये ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आजूबाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा भरायची,
तो भूखंड आमचा होता असं अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणेच खरं तर दावा आरएसएसचा आहे आणि म्हणूनच शिवाजी पार्कमध्येच आता संघाची शाखा भरवण्यासाठी आम्हाला भूखंड द्या अशा प्रकारची मागणी करण्यात येते। इतकंच नाही तर आरएसएसच्या दादर विभागाने असंही पुढे जाऊन त्यात म्हटलेलं आहे की आम्ही मालमत्ता कर 2021 पर्यंतचा मुंबई महापालिकेकडे भरलेला आहे, त्या पद्धतीच्या पावत्या सुद्धा त्यांनी आपल्या पत्रासोबत सादर केलेल्या आहे। त्यामुळे आता प्रश्न आहे की महापालिका या संपूर्ण विषयावरती नेमकी काय भूमिका घेते, कारण एकीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ आहे तर दुसरीकडे आरएसएसचा दावा आहे की या स्मृतिस्थळाजवळची जागा ही आरएसएसचीच होती, तो भूखंड आरएसएसचाच होता असा दावा केला जातोय आणि त्या ठिकाणी आमची शाखा भरायची तीही 1936 पासून असा सुद्धा दावा या पत्रात केला गेलाय। त्यामुळे निश्चितपणे या संपूर्ण प्रकरणाला आता राजकीय वळण मिळण्याची देखील शक्यता आहे। ज्ञानदा, अर्थात मनीषी आणखी एक दुसरा मुद्दा म्हणजे दुसरी पर्यायी जागा जी मागितली जाते ती नानानानी पार्क जवळची आहे, स्मृतिस्थळापासून हे अंतर किती लांब आहे, ती जागा शिवाजी पार्कात नेमकी कुठे आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता अशी जागा देता येणं हे शक्य होईल का? ज्ञानदा, ही गोष्ट महत्त्वाची आहे, लक्षात घेतली पाहिजे की शिवाजी पार्कमध्ये आता ज्याचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं केलेलं आहे त्याचं नूतनीकरण करण्याचं काम आता महापालिकेने हाती घेतलं आहे। शिवाजी पार्क हा कायमच राजकीय आणि सांस्कृतिक केंद्रबिंदू राहिलेला आहे, त्याच्यामुळे नानानानी पार्क हे जे आपण बघतो की मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या बाजूला हे नानानानी पार्क आहे, त्या रस्त्याला हे नानानानी पार्क आहे, त्याच्यामुळे काही मीटरचं खरं तर अंतर आहे स्मृतिस्थळ आणि नानानानी पार्कमध्ये। मात्र शिवाजी पार्कमध्ये आधीच वेगवेगळ्या संस्थांच्या जागा या अलॉट करून दिलेल्या आहेत। या ठिकाणी बेंगॉल क्लब आहे, जिमखाना आहे, नागरी संघ आहे, स्मृतिस्थळ आहे, त्यासोबतच जसं आपण बघतोय की नानानानी पार्क आहे, पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात, सकाळ संध्याकाळ फिरायला येणाऱ्यांची गर्दी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं की शिवाजी पार्कमध्ये राजकीय सभा असोत किंवा इतर महत्त्वाचे दुसरे कोणतेही कार्यक्रम असोत, मग बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असो, त्या ठिकाणी नेहमी गर्दी होत असते। काही विशिष्ट कार्यक्रम आहेत की ज्याच्यासाठी महापालिकेकडे परवानगी घ्यावी लागत नाही, की एक असे 9-10 कार्यक्रम आहेत, 9-10 दिवस आहेत की ज्यावेळेस शिवाजी पार्कचा वापर हा शासकीय कार्यक्रमांसाठी केला जातो। मात्र याच्या वगळता आता पुन्हा एकदा शिवाजी पार्कमधली एक वेगळी जागा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी राखीव ठेवणं हे खरोखर महापालिकेला शक्य होणार आहे का यावर प्रश्नचिन्ह आहे, कारण आधीसुद्धा शिवाजी पार्कच्या नागरिकांकडनं वारंवार असे आक्षेप घेतले गेलेत की शिवाजी पार्कचा वापर हा मुख्यतः खेळण्याचं मैदान म्हणून व्हावं, तो विद्यार्थ्यांसाठी इथल्या खेळाडूंसाठी हे मैदान असायला हवं, मात्र आता खेळण्याची जागा जी आहे ती आता हळूहळू कमी होत चालली आणि इतर कार्यक्रमांसाठी। बरोबर आहे, त्यामुळे आरएसएसला मागणी केलेली पर्यायी जागा देता येईल की नाही हा सुद्धा एक प्रश्न आहे। भाजपचे नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्या सोबत आहेत। मुनगंटीवारजी नमस्कार, गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। आरएसएसनी दावा सांगितलाय किंवा महानगरपालिकेला एक विनंती पत्र दिलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या इथेच आरएसएसची शाखा भरवण्यासाठी जागा दिली गेलेली होती, तिथे आता अडचणी येत आहेत स्मृतिस्थळामुळे सभा भरवण्यासाठी किंवा कार्यक्रम राबवण्यासाठी, त्यामुळे पर्यायी जागा दिली जावी, हे पत्र महानगरपालिकेला आरएसएसने लिहिलेलं आणि आत्ताची घडामोड याविषयी आपली प्रतिक्रिया। नाही, त्यांनी पर्यायी जागा मागितली आहे आणि त्यांच्याकडे असणारी जी काही कागदपत्र उपलब्ध आहेत त्या आधारावर त्यांना पर्यायी जागा देण्यामध्ये कोणतीही अडचण यायला नको। शेवटी वास्तविकता, व्यवहारवाद आणि भावना या तिन्ही गोष्टी या केसमध्ये एकत्रित येत आहेत। अगदी बरोबर, स्वर्गीय इंद्रहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांचा त्या ठिकाणी आपण हजारो लाखोंच्या साक्षीने त्या ठिकाणी अंत्यविधी आपण केला होता आणि म्हणून एक भावना आहे। व्यवहारवाद हा आहे की अशा प्रसंगात महानगरपालिकेने पुढाकार घेऊन त्या ठिकाणी या अगोदर एखाद्या संघटनेला कोणत्याही बाबतीमध्ये परवानगी दिली असेल तर त्या परवानगीच्या संदर्भात पर्याय उपलब्ध करून देणं हे त्याच दृष्टीने तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून या तिन्ही गोष्टींचा विचार करून महानगरपालिका निर्णय करेल। आणखी एक मुद्दा म्हणजे तुम्ही जसं आता म्हणाला तसा भावनेचा भाग खूप मोठा आहे या सगळ्या घडामोडींमध्ये किंवा या सगळ्या परिस्थितीमध्ये, तर भाजप काय भूमिका घेणार आहे? महानगरपालिकेकडे पत्र पोहोचलंय, महानगरपालिकेनं अजून काही उत्तर दिलेलं नाही आहे, पण भाजपची भूमिका काय?
नाही, भाजपची भूमिका स्पष्ट आहे आणि ती भूमिका म्हणजे ज्या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मृतिस्थान आहे त्या ठिकाणी ते स्मृतिस्थान असणारच आहे. ती जागा तुम्हाला आता या क्षणी तर बदलण्यासारखी नाही, कारण त्या ठिकाणी हजारो लाखोच्या साक्षीने आपण बाळासाहेबांना निरोप दिला होता. अतिशय जड अंतःकरणानी महाराष्ट्राच्या जनतेनी जे बाळासाहेबांवर मनापासून प्रेम करायचे ते सर्व लोक पक्षविरहित भावनेने तिथे एकत्रित आले आणि म्हणूनच कदाचित त्या जागेच्या संदर्भात ज्यांना परवानगी होती त्यांनी सुद्धा ती जागा मागितली नाही तर पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशीच विनंती केली आहे. आरेखन केलं जावं अशी विनंती वेळोवेळी करून सुद्धा या जागेचं आरेखन अजूनही महानगरपालिकेनं केलेलं नाही आहे किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी केलेलं नाही आहे. आरेखन होऊन आणखी एक मुद्दा येतो की जरी आरेखन झालं तरी सुद्धा शिवाजी पार्कची, छत्रपती शिवाजी महाराज पार्कची सध्याची परिस्थिती पाहता खेळांसाठी हे मैदान अधिकाधिक वापरात असावं अशी सर्वांची भूमिका आहे. दुसरी पर्यायी जागा देणं इथे खरंच शक्य होईल असं आपल्याला वाटतं? नाही, शेवटी माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी ज्यांनी पर्यायी जागा मागितली आहे त्या संघटनेनी त्यांनाही अशाच खेळांच्या विविध प्रकारासाठीच त्याचा उपयोग करायचा आहे. त्यांनाही कोणतीही इमारत बांधायची नाही आहे, कोणतेही कार्यालय करायचं नाही. त्या ठिकाणी अशाच पद्धतीच्या विविध प्रकार यासाठीची जागा हवी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी खेळांसाठी ते मैदान तसंही कायमच राहणार आहे. सुधीर भाऊ, आपले आभार. आपण प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल. मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत याच सगळ्या परिसरातनं. मनश्री, जर तुला शक्य असेल तर तू तो सगळा परिसर दाखवून समजावू शकशील का की सध्या शिवाजी पार्कात कुठली गोष्ट कुठे आहे? बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतिस्थळ आहे त्याच्या बाजूला नेमकं काय, जिथे आरएसएसनं पर्यायी जागा मिळावी अशी विनंती केलेली आहे तो परिसर नेमका कुठे आहे, शक्य आहे का हे सगळं दाखवणं? नक्कीच आपण हा परिसर ज्ञानदा दाखवूयात आपल्या प्रेक्षकांसाठी. ज्या ठिकाणी मी सध्या उभी आहे शिवाजी पार्कच्या अगदी समोर बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतिस्थळ आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं. मुंबई महापालिकेकडनंच हे ही संपूर्ण जागा सुशोभित करण्यात आली आहे, तिचा रखरखावसुद्धा, त्याचं व्यवस्थापनसुद्धा मुंबई महापालिकेकडनं केलं जातं. या जागेच्या बाजूच्या परिसरात म्हणजे याच जागेमध्ये आमची शाखा भरायची असं आर एस एसच्या दादर विभागाचं म्हणणं आहे. जर आता बाळासाहेब ठाकरेंच्या आजूबाजूची जागा आर एस एसची नेमकी कुठली होती असं जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर दुसरीकडे आपल्याला अगदी शेजारी शिवाजी पार्क नागरी संघ बघायला मिळतो आहे, ज्या ठिकाणी एक छोटी पाणपोईसुद्धा आहे जिथे खेळाडू येतात आणि थोडं फ्रेश होतात, त्यांना पिण्यासाठी पाणीसुद्धा महापालिकेने उपलब्ध करून दिलेलं आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाच आहे, त्याच्यामुळे पलीकडची जागा सुद्धा देता येत नाही. खरं तर शिवाजी पार्क पोलीस चौकी त्याच्या पलीकडे आहे, त्यामुळे हा संपूर्ण जो परिसर आहे या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या संस्थेला किंवा कोणत्या ना कोणत्या जागेने जागा ही आरक्षित झालेली आहे. जर शिवाजी पार्क पोलीस चौकीच्या बाजूला आपण बघायचं ठरवलं तर त्या ठिकाणी बेंगॉल क्लब आहे आणि समोर आपण बघितलं तर अर्थातच संपूर्णपणे खेळाचं मैदान आहे. जसं मी मगाशी सांगितलं की शिवाजी पार्कमधल्या नागरिकांचं हे वारंवार म्हणणं असतं की खेळाचं मैदान आहे, त्यावरती अतिक्रमण होता कामा नये. आधीच वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे कार्यक्रम यामुळे जे खेळाचं मैदान आहे ते आता त्याचं आकुंचन होत चाललेलं आहे, त्याची जागा कमी होत चाललेली आहे, त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाच्या अगदी बाजूला ही जी समोरची एक छोटी गल्ली आपण बघतो आहोत की ज्या ठिकाणाहून मैदानात प्रवेश करायला जागा आहे, हे जे प्रवेशद्वार आपण बघतो आहोत एवढीच काय ती जागा आता मोकळी उरलेली आहे. मात्र ही येण्या जाण्यासाठीचा हा रस्ता, हा मार्ग आहे. बाजूला शिवाजी पार्क नागरी संघ आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या संस्थांचे, वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठीचे भूखंड हे आधीच आरक्षित आहे, त्या ठिकाणी स्ट्रक्चर्स हे सुद्धा तयार झालेले आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारची जागा आता वेगळी आणि ती सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात 1755 चौरस मीटर इतकी जागा शिवाजी पार्कमध्ये खरोखर उपलब्ध करून देणं शक्य आहे का हा मुळात प्रश्न आहे. महापालिकेने अद्याप यावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही आहे. जरी भूमिका घ्यायचं ठरवलं तरीसुद्धा दादरच्या विभागाच्या आर एस एस संघाशी बोलावं लागणार आहे, त्यांना चर्चेसाठी निमंत्रण द्यावं लागणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे प्रतिनिधी आहेत दादर विभागाचे त्यांच्याशी सुद्धा आपण फोनवरनं
त्यांना बातचीत केलेली आहे. त्यांनी ऑन कॅमेरा कोणतीही प्रतिक्रिया द्यायला खरं तर नकार दिला, मात्र फोनवरनं त्यांनी ही प्रतिक्रिया आपल्याला जरूर दिलेली आहे की ज्या पद्धतीने आम्ही पत्रात म्हटलेलं आहे की 1936 पासून आमची दैनंदिन शाखा, संघाची दैनंदिन शाखा ही शिवाजी पार्कमध्ये भरते, अशा प्रकारचे उपक्रम करण्यास आम्हाला स्मृतीस्थळामुळे अडचणी येत आहेत, त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढते आहे आणि म्हणूनच स्मृतीस्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातली जागा आम्हाला पर्यायी जागा म्हणून देण्यात यावी असा सुद्धा दावा केलेला आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा उरतोय की जो नागरिकांकडनं सुद्धा विचारला जातोय की जर 1936 पासून संघाची शाखा भरते, जर दैनंदिन शाखा भरली जाते असा दावा केला जातोय, तर सध्याच्या काळात ही दैनंदिन शाखा भरताना शिवाजी पार्कमध्ये खरोखर कुणाला दिसते का, तशी शाखा भरली जाते का, हा मुळात प्रश्न आहे. हा प्रश्न सुद्धा शिवाजी पार्कच्या नागरिकांकडनं विचारला जातोय. अर्थात या मुद्द्यावरती पुन्हा आपण विस्तारानं बोलू, पण त्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ते पत्रही आपल्याकडे आहे. या पत्रातले काही प्रमुख मुद्दे आपण पाहूया, मुद्द्यांवरती नजर टाकूया. शिवाजी पार्कमधील 1755 चौरस मीटर मोकळ्या भूखंडाचा भाडेपट्टा 1967 सालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आहे. 1967 पासून 2007 पर्यंत या मोकळ्या भूखंडाचं भूभाडं VLT रेंट हे महानगरपालिकेला संघानं भरलेलं आहे. 2008 सालापासून आरेखन झालं नाही, त्यामुळे प्रशासकीय कारणास्तव या परिसराचं भूभाडं थकीत आहे. जागेचं आरेखन करण्यासाठी आग्रह धरून सुद्धा आज तगायत जागेचं आरेखन झालेलं नाही. भूभाडं भरण्यासाठी मनपा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर आरेखनाशिवाय ते भूभाडं स्वीकारण्यास त्यांनी असमर्थता दर्शवलेली आहे. 1936 सालापासून शिवाजी पार्क मैदानामध्ये संघाची दैनंदिन शाखा भरते. या VLT भूखंडाच्या मालमत्ता कराचा 1967 पासून 2021 आणि 22 पर्यंतचा भरणा करण्यात आलाय. हा मालमत्ता कर भरला गेलेला आहे. सध्याच्या VLT भूखंडावरती स्मृतीस्थळ आल्यामुळे संघाच्या ताब्यातील भूखंडावर उपक्रम राबवण्यात, कार्यक्रम घेण्यात काहीशा अडचणी येतात. स्मृतीस्थळामुळे जागेचं आरेखन करणं सुद्धा आता जरा जिकिरीचं बनलंय. स्मृतीस्थळाची व्याप्ती लक्षात घेता सदर भूभागाच्या ऐवजी नानानाई पार्क जवळचा मोकळा पर्यायी भूखंड द्यावा अशी विनंती महानगरपालिकेला RSS ने पत्रात केली आहे. या सगळ्या संदर्भातली माहिती आपल्याला आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक देत होत्या. मनश्री, तुझे धन्यवाद. त्यामुळे आता महानगरपालिका या पत्राला कसं आणि काय उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं असेल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.